विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ग 8वीचा इतिहास हा विषय शिकणार आहोत. त्यातील आपले 8वे प्रकरण आहे सविनय कायदेभंग चळवळ. आता सविनय कायदेभंग चळवळ यामध्ये आपण बघणार आहोत की यामध्ये जी साबरमती आश्रमापासून दांडी यात्रा पदयात्रेला सुरुवात झालेली होती आणि गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडून सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात केली होती आणि पेशावर येथे खुदा ई खिदमतगार संघटनेचा सत्याग्रह सुरू करून सरकारने गांधीजींना अटक केली होती. त्याचप्रमाणे सोलापूर येथे गिरणी कामगारांनी हरताळ पाळला. लंडन येथे पहिली गोलमेज परिषद भरली. या गोलमेज परिषदेला लंडन येथे भरलेल्या गोलमेज परिषदेला गांधीजी आंबेडकर यांची उपस्थिती होती. तर आपण या सगळ्या घटकांचा अभ्यास या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला पहिला पॉइंट आहे गांधीजींच्या सरकारकडे मागण्या कोणत्या कोणत्या होत्या. तर गांधीजींच्या सरकारकडे मागण्या म्हणजे पहिली मागणी अशी होती की जो मिठावरील कर होता तो रद्द करावा आणि मीठ बनवण्याची सरकारची मक्तेदारीही रद्द करावी अशा दोन मागण्या होत्या. आता मिठाच्या सत्याग्रहाविषयी थोडीशी माहिती बघूया किंवा त्याची पार्श्वभूमी बघूया की जे सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सुरू करण्यापूर्वी गांधीजींनी सरकारकडे केलेल्या मागण्या या फेटाळून लावल्या होत्या. आणि मीठ ही आपली जीवनावश्यक वस्तू आहे त्यामुळे त्यावरती कर लादणे हे अनावश्यक आहे म्हणजे अन्यायकारक आहे आणि मिठाचा सत्याग्रह हा प्रतिकात्मक एक लढा होता. ब्रिटिश सरकारने आपल्या जुलमी व अन्यायकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा त्यामागील व्यापक हेतू होता. म्हणजेच मिठाच्या सत्याग्रहाची ही पार्श्वभूमी आपल्याला यामध्ये दिसून येते. ही काय झाली पार्श्वभूमी. त्यानंतर की या सगळ्या गोष्टी करीत असताना गांधीजींनी दांडी यात्रेला सुरुवात केली. आता दांडी यात्रा ही कशासाठी करण्यात आली तर मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील दांडी हे ठिकाण गांधीजींनी निवडले होते. कशासाठी मिठाच्या सत्याग्रहासाठी. आणि 12 मार्च 1930 रोजी गांधीजी व त्यांचे 78 अनुयायी यांनी अहमदाबाद मधील साबरमती आश्रमातून पदयात्रा करीत निघाले. म्हणजे ते साबरमती आश्रमापासून ते पायी पायी यात्रा करायला निघाले आणि या पदयात्रेच्या मार्गात येणाऱ्या खेड्यांमध्ये गांधीजींनी केलेल्या भाषणांमुळे निर्भय झालेली जनता पदयात्रेमध्ये सामील झाली होती. म्हणजे गांधीजींनी या खेड्यांमध्ये जाऊन विविध भाषणे केली आणि जे निर्भर झालेली जनता होती ते देखील या पदयात्रेमध्ये सामील झाले होते. 385 किलोमीटरचे अंतर चालत ही पदयात्रा 5 एप्रिल 1930 रोजी दांडी येथे पोहोचली. हे अंतर 345 किलोमीटरचे होते आणि ते त्यांनी पार करून 5 एप्रिल 1930 रोजी ते दांडी येथे पोहोचले. 6 एप्रिल 1930 रोजी जनतेच्या साक्षीने गांधीजींनी समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून मिठाचा जुलमी कायदा मोडला आणि त्यामुळे देशभर सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात झाली. म्हणजे जेव्हा ते 5 एप्रिलला तेथे दांडी येथे पोहोचले आणि 6 एप्रिल 1930 रोजी ते जनतेच्या साक्षीने गांधीजींनी जे समुद्र किनाऱ्यावरील मीठ होते ते उचलून एक मिठाचा जुलमी कायदा मोडला आणि त्यामुळे ही सविनय कायदेभंग चळवळ घडून आली आणि त्याला सुरुवात झाली. त्यानंतर आपण बघूया की कायदेभंग चळवळी या देशभर कशा सुरू झाल्या. तर यामध्ये पहिली चळवळ आहे पेशावर सत्याग्रह. आता पेशावर सत्याग्रह यामध्ये याची माहिती बघूया. तर वायव्य सरहद्द प्रांतामध्ये जे खान अब्दुल गफार खान होते यांच्या खुदा ई खिदमतगार या संघटनेने 23 एप्रिल 1930 रोजी सत्याग्रह केला. सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश गडवाल पलटणीला दिला. गडवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबाराला नकार दिल्यामुळे न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा केलेली होती. हे आपल्याला पुस्तकामध्ये खान अब्दुल गफार खानाचं चित्र यामध्ये दाखविलेलं आहे आणि या गडवाल पलटणीचे अधिकारी असल्यामुळे त्यांना चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबाराला नकार दिल्यामुळे न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा केलेली होती. त्यानंतर आपण बघूया सोलापूरचा सत्याग्रह.
सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये गिरणी कामगारांनी 6 मे 1930 रोजी हरताळ केली आणि हरताळ पाळून मोर्चा काढला आणि मोर्चावर केलेल्या गोळीबारामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले. जनतेने सरकारी इमारती, रेल्वे, पोलीस स्टेशन, न्यायालय इत्यादींवर हल्ले केले. सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा पुकारून दडपशाही निर्माण केली. मलाप्पा, धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व श्रीकृष्ण सारडा यांना फाशी देण्यात आली होती या सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये. आपल्याला यामध्ये दाखविलेलं आहे की मल्लाप्पा, धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे यांना या सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये फाशी देण्यात आली होती. त्यानंतर धारासना सत्याग्रह आपला तिसरा पॉइंट आहे. धारासना सत्याग्रह कायदेभंग चळवळीमधील की देशभरात त्या कशा सुरू करण्यात आल्या, तर 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक केल्यानंतर सरोजिनी नायडू यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली धारासना येथे मिठाचा सत्याग्रह करण्यात आला. महाराष्ट्रात वडाळा, मालवण, शिरोड या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले. त्यानंतर जंगल सत्याग्रह. आता जंगल सत्याग्रहामध्ये आपल्याला जेथे मिठागरे नव्हती तेथे जनतेने जंगलविषयक कायदे मोडण्यासाठी सत्याग्रह केला. त्या सत्याग्रहामध्ये आदिवासींना मोठ्या संख्येने भाग घेतला आणि महाराष्ट्रात बिळशी, संगमनेर, चिरनेर, कळवण, पुसद येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला. त्यानंतर परदेशी कापडांवरती बहिष्कार टाकण्यात आलेला होता. यामध्ये मुंबई परदेशी मालाची वाहतूक करणारे वाहने आंदोलनकर्त्यांनी अडवून धरली होती. गिरणीत काम करणारे जे बाबू होते, गेनू सईद यांनी हा बहिष्कार आंदोलनात बलिदान दिले आणि हे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी बनले होते असं यामध्ये दिसून येते. त्यानंतर आपण कायदेभंगाच्या चळवळीची वैशिष्ट्ये बघूया की काय आहे. तर कायदेभंगाच्या चळवळीमध्ये आपल्याला वैशिष्ट्यांमध्ये आतापर्यंतच्या ज्या चळवळी या शहरी विभागापुरत्या मर्यादित होत्या, मात्र ही चळवळ देशव्यापी झाली आणि खेड्यापाड्यातून जनतेने त्यात सहभाग नोंदवला. यामध्ये स्त्रियांनी मोठा सहभाग घेतला. त्यामध्ये कस्तुरबा गांधी, कमला देवी चट्टोपाध्याय, अवंतिकाबाई गोखले, लीलावती मुंशी, हंसाबेन मेहता यांनी या सत्याग्रहांचे नेतृत्व केले. ही चळवळ पूर्णपणे अहिंसक पद्धतीने पार पडली आणि इंग्रज शासन जोरदार दडपशाही करत असतानाही जनतेने निशस्त्र प्रतिकार केला. यामुळे भारतीय जनताही निर्भर बनली होती. त्यानंतरचा आपला पॉइंट आहे गोलमेज परिषद. गोलमेज परिषद आता काय आहे, तर भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा असे इंग्लंडचे प्रधानमंत्री रॅम्सो मॅकोनॉल्ड यांचे मत होते आणि यासाठी त्यांनी 1930-32 या दरम्यान लंडन येथे आयोजित केलेल्या 3 परिषदांना आपण गोलमेज परिषद असे म्हणतो. आता पहिली गोलमेज परिषद याविषयी थोडक्यात माहिती बघूया. तर पहिली गोलमेज परिषदेमध्ये रॅम्सो मॅकडोनाल्ड हे पहिले परिषदेचे अध्यक्ष होते आणि या परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर जिना, सर तेज बहादूर सप्रू इत्यादी नेते उपस्थित होते. भारतात संघराज्याची स्थापना आणि केंद्रीय स्तरावरती शासन, जबाबदार शासन पद्धती या विषयांवर परिषदेत चर्चा झाली आणि राष्ट्रीय सभा या देशाच्या प्रातिनिधिक संस्थेचा प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित नसल्याने परिषदेतील चर्चाही निष्फळ ठरलेली होती. ही आहे पहिली गोलमेज परिषद. त्यानंतर गांधी आयर्विन करार. आता गांधी आयर्विन करार यामध्ये गोलमेज परिषदेमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये चर्चेमध्ये राष्ट्रीय सभा सामील झालेली होती आणि 1931 साली गांधीजींनी तुरुंगातून मुक्तता केल्यावर व्हॉइस राय, आयर्विन व गांधीजींनी यांच्यात करार झाला गांधीजी यांच्यात. आणि या करारानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली होती आणि राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंग चळवळ मागे घेऊन दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहण्याचे आश्वासन देखील दिले होते. त्यानंतर आपला 8वा पॉइंट आहे दुसरी गोलमेज परिषद. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये 1931 साली झालेल्या या परिषदेला विविध जाती, जमाती, संघटना व संस्थानिक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी तर दलितांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर आंबेडकर हजर होते. या परिषदेमध्ये अल्पसंख्याकांचा प्रश्न आणि भावी संघराज्यांच्या घटनेच्या स्वरूपाबाबत मैतक्य न झाल्याने ही परिषद अयशस्वी ठरली असं यामध्ये आपल्याला दिसून येते.
आणि जातीय निवाड्यामध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी दलितांसाठी एक स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली होती आणि या परिषदेनंतर प्रधानमंत्री रॅमसो मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित करून ही मागणी मान्य केली. आता गांधीजींचे यामध्ये उपोषण करण्यात आले, गांधीजींचे उपोषण यामध्ये दिसून येते की जी गोलमेज परिषद होती त्यामध्ये भारतात पसरलेल्या गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळीला पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि सरकारने त्यांना एरवाडा तुरुंगात टाकले. जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची होणारी विभागणी त्यांना मान्य नव्हती आणि या निवाड्याविरुद्ध त्यांनी तुरुंगामध्ये आमरण उपोषण केलेले होते. त्यानंतर आपला नववा पॉइंट आहे पुणे करार. पुणे करार कशासाठी करण्यात आला, तर जे दलित स्वतंत्र मतदारसंघांच्या मागणीचा पुनर्विचार करण्याची विनंती राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी म्हणजेच डॉक्टर आंबेडकरांनी यामध्ये केली होती आणि राष्ट्रहित म्हणजे राष्ट्राचे हित कशात आहे हे लक्षात घेऊन आंबेडकरांनी एरवाडा तुरुंगात जाऊन गांधीजींची भेट घेतली आणि या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये जो करार झाला त्याला आपण काय म्हणतो, पुणे करार म्हणतो. गांधीजी आणि डॉक्टर आंबेडकरांमध्ये जो करार झाला त्याला आपण पुणे करार म्हणतो. या करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांची तरतूद करण्यात यावी असं यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आपला दहावा पॉइंट आहे तिसरी गोलमेज परिषद. तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये नोव्हेंबर 1932 मध्ये लंडनमध्ये तिसरी गोलमेज परिषद झाली आणि राष्ट्रीय सभेने या परिषदेवरती बहिष्कार टाकल्याने ही परिषद अर्थहीन ठरली, म्हणजे याला काहीच अर्थ नाही असं या तिसऱ्या गोलमेज परिषदेला म्हटलेलं आहे. त्यानंतर सविनय कायदे भंगाची दुसरी फेरी, आपला 11वा पॉइंट आहे सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी. तर यामध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेहून उद्विग्न मनाने गांधीजी भारतात आले आणि त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. गांधीजींना सरकारने ताबडतोब अटक केली आणि त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आणि सरकारने या चळवळीला अमानुष तडकशाहीचे उत्तर दिले. सर्वत्र नागरी हक्कांची गळचेपी केली, राष्ट्रीय सभा तिच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवल्या, त्याचप्रमाणे राष्ट्रीय सभेची कार्यालय व निधी ताब्यात घेण्यात आल्या, राष्ट्रीय वर्तमानपत्रे व साहित्यांच्या निर्बंध घातले आणि एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली. तर यामध्ये अमानुष दडपशाही असं सरकारने या चळवळीवरती लादलेलं होतं असं आपल्याला यामध्ये दिसून येतं. तर अशा प्रकारे आपण सविनय कायदेभंग चळवळ ही बघितलेली आहे. धन्यवाद.